क्रीडा व सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरामध्ये जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 80 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या दरम्यान भारतीय संघामध्ये निवड झालेल्या खेळाडू देव गुप्ता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवक विभाग, क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय जिल्हास्तरीय मनपा जिल्हा परिषद शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2023-2024 मंडळाच्या जिम्नॅस्टिक हॉल येथे मंगळवारी 26 रोजी शुभारंभ झाला. या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेतून 67 स्पर्धकांची विभागीय स्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार आहे. या दरम्यान भारतीय संघामध्ये निवड झालेले हिमांशु, कृष्णा भट व वर्ल्ड एज ग्रुप टेम्पोलियन जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये भारतातून निवड झालेला खेळाडू देव गुप्ता यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंडळाच्या जिम्नॅस्टिक हॉल येथे सकाळी संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र खांडेकर, उद्घाटक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तर प्रमुख उपस्थितीमध्ये मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे, न्यू हायस्कूल मेन बेलपुराचे मुख्याध्यापक अनंत निंबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने ऑक्टोबर 2023 उझबेकिस्तान येथे होत असलेल्या एशियन ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेकरिता भारतीय संघाचे व्यवस्थापक प्राध्यापक आशिष हाटेकर, भारतीय संघामध्ये निवड झालेले हिमांशु, कृष्णा भट व वर्ल्ड एज ग्रुप टेम्पोलियन जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये भारतातून निवड झालेला खेळाडू देवगुप्ता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आर्टिस्टिक रिदेमिक ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये 14, 17, 19 अशा वयोगटातून तब्बल 80 खेळाडूंचा समावेश घेतला आहे. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र खांडेकर, उद्घाटक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी चेंडके, प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन करीत यशाकरिता शुभेच्छा दिल्यात. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी, पालकांनी व शालेय शिक्षकांनी सहभाग घेतला होता. क्रीडा व युवक संघटनेने महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अमरावती, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने होत आहे. यामध्ये आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, इव्हिंग जिम्नॅस्टिक आणि ॲथलेटिक जिम्नॅस्टिक या 3 प्रकारामध्ये आज स्पर्धा होणार असून यामध्ये वयोगट 14 वर्षातील मुलं, 19 वर्षातील मुलं मुली आणि 17 वर्षातील मुलं मुली या वयोगटामध्ये होणार असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध शाळांमधील जवळपास 80 खेळाडू मुला मुलींचा सहभाग आहे आणि या स्पर्धामधून ज्या खेळाडूंची निवड होईल ते खेळाडू विभागीय स्तरावर खेळतील यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने सर्व ही सुविधा शासनाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या हर्ष उल्लास वातावरणामध्ये या स्पर्धा सुरू आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रवीण पाला वैद्य साहेब, तसेच संघटनेचे सचिव डॉक्टर माधुरी चेंडके मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करत आहे. मी प्राध्यापक आशिष हाटेकर, विभाग प्रमुख या हाताने सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि त्यांना या स्पर्धेमध्ये प्राप्त हो अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.